नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षविधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सर्व योजनांची माहिती घेत असतो. त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे मागील काही दिवसापासून आपण लाडकी बहीण या योजनेचे अपडेट्स आपण घेत असतो. त्याबद्दल कधी पैसे येणार, यामध्ये होणारे फ्रॉड, या सर्व गोष्टींची नोंद आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी 6 पुरुषांनी अर्ज भरलेलं प्रशासनाच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यावरती काय कार्यवाही होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांकडून शासनाच्या पोर्टलवर अर्ज भरण्यात येत आहे. त्यामध्ये गेल्या 1 ते 30 ऑगस्ट या कालावधीत भरलेल्या अकोला जिल्ह्यातील अर्जाच्या छाननीत चक्क 6 पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केल्याचे आढळून आले आहे. संबंधित अर्ज रद्द करीत जिल्हा प्रशासनामार्फत 6 पुरुषांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अर्जाची छाननी केल्यानंतर अकोला तालुक्यातील 5 आणि अकोट तालुक्यात त्यातील 1 अशा 6 पुरुषांनी अर्ज या योजनेसाठी केलेला दिसून आलेला आहे. त्याच्यामुळं जे काही महिलांचे पैसे पडण्यासाठी उशीर होत आहे त्याचं कारण हे एक मानायला हरकत नाही. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचा जर प्रकार घडत असेल तर नक्की प्रशासनाला कळवा. त्याच्यामुळंच आपल्या लाडकी बहीण योजनेला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळं असा प्रकार कोणीही पुरुष मंडळींनी करू नये. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.